श्वास तुझा मालक अंश, स्पर्श तुझा पारिजात, सखयारे आवरही सावरही चांदरात, असं गाता गाता माझी ही साधी भोळी सखी कधी या चांदण्यात स्वतःला हरवून बसली ते आम्हाला कळलंच नाही. मग सुरू झाल्या अधीर हृदय भेटी, कधी कॅन्टीन मध्ये तर कधी कॉलेजच्या वरांड्यामध्ये, कधी सायकल स्टँडवर तर कधी लायब्ररीमध्ये, कधी अचानक घडलेल्या तर कधी जाणीवपूर्वक घडवून आणलेल्या, कधी आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांच्या तयारीच्या निमित्तानं, तर दर शनिवारी गावातल्या मारुतीच्या देवळात देवदर्शनाच्या निमित्तानं. आणि या साऱ्या मंतरलेल्या क्षणांची साक्षीदार होते मी. माझ्या सखीची झालेली भावविभोर अवस्था पाहून मला सहजच कवी सुरेश भट यांच्या ओळी आठवतात. त्या स्पर्शाच्या हिंदोळ्यावर लाजत मुरडत बसले ग मी, मजहर पुन 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 बसले ग सखी मी, मजहर पुन बसले ग मी, मजहर पुन बसले ग मी, मजहर पुन बसले ग सखी मी, मजहर पुन बसले ग मी, मजहर पुन. बसले ग मी,
बसले